नाही, मुळातच आपल्याला कल्पना आहे की लसीकरण एक राष्ट्रीय मोहीम म्हणून सुरू आहे आणि त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार याची सगळी यंत्रणा ही मोफत लसीकरण करते आहे आणि 25% लसी ज्या आहेत या खाजगी क्षेत्राकरता राखीव ठेवलेल्या आहेत. तर आम्ही खाजगी दवाखान्यांशी करार केला आहे आणि त्या माध्यमातनं त्यांच्या कोट्यात ज्या लसी त्यांना विकत घेता येतात त्या लसी आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आणि या ठिकाणी 18 ते 30 या वयोगटातल्या तरुणाईला देतो आहे. म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे काम करत आहे त्याला गतिशील करण्याचा आणि त्याच्यामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे जे आमची तरुणाई आहे ही त्या ठिकाणी पैसे देऊन लस घेऊ शकत नाही त्या खाजगी कोट्यामध्ये, आणि म्हणून त्या खाजगी कोट्याचाही उपयोग हा मोफत लसीकरणात व्हावा अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. यामध्ये आज माझ्या मतदारसंघात आम्ही सुरू केला आहे, उर्वरित नागपुरातही आम्ही सुरू करतो आहोत. आणि जशा जशा लसी उपलब्ध होतील दवाखान्यांना त्यांच्याकडनं पेमेंट स्वरूपात आम्ही त्या लसी विकत घेतो. मला नाही कल्पना. माननीय मोदीजी के नेतृत्व में एक राष्ट्रीय कार्यक्रम चला है टीकाकरण का, और उसी के तहत केंद्र सरकार राज्य सरकार को मुफ्त में टीका देती है और राज्य सरकार टीकाकरण करती है. उसके साथ साथ करीब 25% टीके जो है वो कमर्शियल रेट पर प्राइवेट हॉस्पिटल्स खरीद सकते हैं या प्राइवेट एंटिटीज़ खरीद सकती है, ऐसा भी प्रावधान है. तो हमने नागपुर में प्राइवेट हॉस्पिटल्स के साथ एक करार किया है और उनके कोटे में उन्होंने जो खरीदी हुई वैक्सीन्स है उसको हम 18 से 30 इस आयु के जो हमारे बच्चे हैं उनको मुफ्त में लगाने का प्रयास कर रहे हैं. केंद्र सरकार और राज्य सरकार ये जो राष्ट्रीय टीकाकरण अभियान चला रहा है इसको गतिशील करने के लिए हमारा भी इसमें यह प्रयास है कि हम भी उसमें थोड़ा अपनी तरफ से जोड़ने का प्रयास कर रहे हैं. सर, आज आंदोलन बदल आता, विरोधक ओबीसी आंदोलन बदल राज्यभर झाला आरोप करता है कि गर्दी गोळा होत आहे, डेल्टाचा स्ट्रेनचा धोका निर्माण होऊ शकतो अशा गर्दीमुळे. नाही, असं आहे, आम्हाला गर्दी गोळा करण्याचा शौक नाही आहे, पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं 50 वर्षाचं राजकीय आरक्षण 100% जात असेल तर आम्ही ते सहन करायचं कसं. आणि आजही बघा, निवडणुका जाहीर झाल्या, आता या 5 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या तर त्याचा प्रेसिडेंट तयार होईल आणि मग उद्या ओबीसीचं आरक्षण पुन्हा येणारच नाही. सरकारचा डाव नेमका काय आहे, त्यामुळे सजग प्रहरी म्हणून धोका पत्करूनही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरायला तयार आहोत. सरकार जागं झालं असतं तर आम्ही असं आंदोलन केलंच नसतं, पण झोपलेल्या सरकारला जागं करण्याकरता हे आंदोलन आम्हाला करावं लागेल. आणि मी मगाशी सांगितलं आहे, ओबीसी आरक्षणाकरता जे जे करावं लागेल, जो जो संघर्ष करावा लागेल तो केल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही.